In our last lecture, we see decimal to binary conversion and binary to decimal conversion. Now, today we study decimal to hexadecimal conversion and then hexadecimal to decimal conversion. First, we see decimal to hexadecimal conversion. To convert decimal number into hexadecimal, we dividing decimal number by 16 for integer part and multiplying by 16 for fractional part. For example, we see this using example. First example, 928 is decimal number. Now we want to convert this decimal number into hexadecimal number. 928 is an integer number. Therefore, we divide this number by 16. बर याची प्रोसेस आपण बाजूला सॉल्व करणार आहे. डिव्हिजन कसं परफॉर्म करणार आहे? 928 डिवाइड बाय 16. आंसर काय येणार आहे तुम्हाला? 968 ला डिवाइड केलं तर 5 जा 80, रिमाइंडर 12, देन 8, 16 8 जा 128, रिमाइंडर 0. हा रिमाइंडर काय आला तुमचा? 0. आणि कोशंट काय आहे तुमचा? 58. मराठीत तुम्ही म्हणू शकतात भागाकार काय आलाय तुमचा? 58. आणि बाकी काय आली आहे? 0. जो रिमाइंडर असेल तो आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे, रिमाइंडर 0 आपण या ठिकाणी लिहिला. आणि जो कोशंट असेल तो आपल्याला पुन्हा या ठिकाणी लिहायचा आहे. या कोशंटला पुन्हा काय करायचं आहे? डिवाइड बाय 16. 16 ने पुन्हा डिवाइड करायचं आहे. ही प्रोसेस कुठपर्यंत करायची? जोपर्यंत कोशंटची व्हॅल्यू 0 होणार नाही तोपर्यंत. जसं आपण मागच्या वेळेस डेसिमल टू बायनरी मध्ये कन्वर्ट केलं तसं परत आपण परफॉर्म करणार आहे. 58 डिवाइड बाय 16 काय येणार आहे? 58 16 3 जा 48, रिमाइंडर काय आला तुमचा? 10. बरं, 10 रिमाइंडर आपण या ठिकाणी लिहिणार आहे. 3 व्हॅल्यू इथं लिहिणार आहे. 16 पेक्षा 3 लहान आहे म्हणून आपण इथं प्रोसेस कशी चालवणार आहे? 16 0 3. सिमिलरली जे रिमाइंडर असेल आपण रिव्हर्स ऑर्डरने कलेक्ट करणार आहे. म्हणजेच तुमचा 928 हा जो डेसिमल नंबर आहे त्याचा इक्विव्हॅलेंट नंबर काय असणार आहे? 3 10 0. तर जो 10 आहे तर हेक्साडेसिमल मध्ये 10 कशाने रिप्रेझेंट करतात? ए ने. म्हणजेच त्याचा इक्विव्हॅलेंट नंबर काय? 3 A 0 हा त्याचा इक्विव्हॅलेंट हेक्साडेसिमल नंबर. आपण अजून एक एक्झाम्पल बघणार आहे, सेकंड एक्झाम्पल. 95.5 हा तुमचा डेसिमल नंबर आहे. याला कन्वर्ट करायचं आहे तुम्हाला हेक्साडेसिमल नंबर मध्ये. बरं, याच्यामध्ये दोन पार्ट आहे. एक पार्ट आहे इंटीजर पार्ट आणि एक पार्ट आहे तुमचा फ्रॅक्शनल पार्ट. आपण दोघंही पार्ट सेपरेटली सॉल्व्ह करणार आहे. मग आपण इथं लिहिणार आहे पार्ट ए आणि इथं आपण सॉल्व्ह करू पार्ट बी. पार्ट ए मध्ये काय तुमचा? 95 आहे आणि पार्ट बी मध्ये काय? 0.5 आहे. बरं, इंटीजर पार्टसाठी आपण काय म्हटलंय? डिवाइड बाय 16. कसं सॉल्व्ह करणार आहे तुम्ही? इथं 95 घेतलाय, 95 डिवाइड बाय 16. इथं आपण परफॉर्म करू तुमच्या सोयीसाठी. काय येईल? 80 आणि रिमाइंडर आला तुमचा 15. करेक्ट आहे. मग तुम्ही इथं काय लिहिणार आहे? रिमाइंडर 15 इथं लिहिणार आहे आणि 5 या ठिकाणी लिहिणार आहे. 5 काय तुमचा? कोशंट आहे आणि 15 काय तुमचा? रिमाइंडर. पुन्हा मी आपण काय परफॉर्म करणार आहे? 5 ला कशाने डिवाइड करायचंय? 16 ने. काय येणार आहे? 0
रिमाइंडर पुन्हा काला 5 आणि क्वेश्चन काला 0, क्वेश्चन 0 आहे, रिमाइंडर 5 आहे. ही प्रोसेस आपल्याला इथंच थांबावी लागेल कारण क्वेश्चन तुमचा काला आहे 0. हे जे नंबर आहे आपण रिवर्स ऑर्डर ने कलेक्ट करणार आहे. जो 95 आहे इंटीजर पार्ट डेसिमल नंबर त्याचा इक्विवेलेंट नंबर काय आला तुमचा 5 अँड 15. पण 15 हेक्साडेसिमल मध्ये कशाने रिप्रेझेंट करतो आपण एफ ने, म्हणून काय येणार आहे 5F हा त्याचा हेक्साडेसिमल नंबर फक्त या इंटीजर पार्ट साठी आहे. आता आपल्याला काय परफॉर्म करायचं, जो फ्रॅक्शनल पार्ट आहे 0.5 याला कन्वर्ट करायचं हेक्साडेसिमल मध्ये. जो फ्रॅक्शनल पार्ट असेल त्या फ्रॅक्शनल पार्टला कशाने मल्टीप्लाय करायचे, 16 ने मल्टीप्लाय करायचे. आणि ती प्रोसेस कुठपर्यंत कंटिन्यू करायची, जोपर्यंत फ्रॅक्शनल पार्ट तुमचा 0 होत नाही तोपर्यंत. तुम्ही परफॉर्म करणार आहे, मी इथं अंडरस्टँडिंग साठी लाईन काढते. 0.5 मल्टीप्लाय 16, 16 5 जा 80 8 0. बरं, हा 8 आपण या ठिकाणी लिहिणार आहे इंटीजर पार्ट, पण इथं फ्रॅक्शनल पार्ट तुमचा 0 आला म्हणजे ही प्रोसेस तुम्हाला याच ठिकाणी स्टॉप करायची आहे. 0.5 हा जो तुमचा डेसिमल नंबर आहे त्याचा इक्विव्हॅलेंट हेक्साडेसिमल नंबर काय, 0.8 हा त्याचा हेक्साडेसिमल नंबर आहे. आता हे दोघे नंबर आपण कंबाईन करू म्हणजे तुमचा नंबर काय येईल, 95.5 हा जो हेक्साडेसिमल नंबर आहे इक्वल टू तुमचा काय येईल 5F.8 हा त्याचा इक्विव्हॅलेंट हेक्साडेसिमल नंबर. आय थिंक तुम्हाला हे लक्षात आलं असेल. आपण अजून एक एक्झाम्पल बघणार आहोत. पुढचं एक्झाम्पल बघू आपण, थोडा मोठा नंबर घेऊन बघू. हा डेसिमल नंबर आहे, त्याचा इक्विव्हॅलेंट आपल्याला काय फॉर्म पर करायचा आहे, हेक्साडेसिमल नंबर. परत तुम्ही कशा पद्धतीने परफॉर्म करणार आहे, इंटीजर पार्ट आहे म्हणजे आपल्याला दोन पार्ट करायची गरज नाहीये. तुम्ही लिहिणार आहे 2478 आणि याला डिव्हाइड कशाने करायचे, 16 ने. आपण इथं कंटिन्यू प्रोसेस करणार आहे पुन्हा तुमच्या ओळखीसाठी. 2478 डिवाइड बाय 16, 16 1 जा 16, 087, 16 5 जा 80 7 8. आता काय येईल, 16 4 जा 64, रिमाइंडर काय येईल 14. बरोबर आहे, हा तुमचा काय आला आहे रिमाइंडर आणि हा काय आहे क्वेश्चन. आपण या ठिकाणी पुन्हा राईट करू, इथं रिमाइंडर लिहायचा आहे आणि इथं क्वेश्चन लिहायचं आहे 154. आता पुन्हा काय करावं लागेल, 154 ला 16 ने डिव्हाइड करावं लागेल. आपण ते स्टेप पुन्हा इथं परफॉर्म करू, 154 डिव्हाइड बाय 16 काय येईल तुमचं, 16 9 जा 144, रिमाइंडर काय येईल तुमचा 10 आणि क्वेश्चन काय आला 9. मग आपण परत रिमाइंडर या ठिकाणी 10 लिहिणार आहे आणि क्वेश्चन 9 लिहिणार आहे. पुन्हा 9 ला आपण डिवाइड करायचे कशाने, 16 ने. प्रोसेस कशी परफॉर्म होणार आहे, 9 इथं असणार आहे तुमचा 16, 0 0 रिमाइंडर 9, हा रिमाइंडर आहे, हा तुमचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन कुठे लिहिणार आहे, 0 इथं, 9 रिमाइंडर या ठिकाणी. क्वेश्चन तुमचा 0 आलाय म्हणजे इथं तुम्हाला प्रोसेस काय करायची, थांबवायची आहे. रिव्हर्स ऑर्डरने आपण कलेक्ट करू, तुमचा जो काही 2478 हा जो डेसिमल नंबर आहे त्याचा इक्विव्हॅलेंट नंबर काय आहे, 9 10 14. पण 10 ला हेक्साडेसिमल मध्ये कसं रिप्रेझेंट करतात, ए ने, आणि 14 ला कशाने रिप्रेझेंट करतात, ई ने. म्हणून इक्विव्हॅलेंट हेक्साडेसिमल नंबर तुमचा 9AE हा हेक्साडेसिमल नंबर येईल. आलं लक्षात, आय थिंक तुम्हाला अंडरस्टँड झालं असेल कशा पद्धतीने हे सॉल्व्ह करायचे. तुम्हाला वाटत असेल अजून आपण एखादं एक्झाम्पल बघायचे, अजून एक फ्रॅक्शनलचं एक्झाम्पल बघू.
नेक्स्ट एक्जाम्पल बघू 175.25 हा तुमचा कुठला आहे डेसिमल नंबर त्याला कन्वर्ट कशा मध्ये करायचे हेक्साडेसिमल नंबर करेक्ट आहे आता पुन्हा इथे किती पार्ट आले दोन पार्ट आले एक इंटीजर पार्ट आहे आणि एक फ्रॅक्शनल पार्ट आहे आपण पार्ट ए मध्ये सॉल्व करणार आहे इंटीजर पार्ट इंटीजर पार्ट मध्ये काय 175 फ्रॅक्शनल पार्ट म्हणजे पार्ट बी मध्ये काय 0.25 बरोबर आहे आपण एक एक पार्ट अगोदर सॉल्व करू 175 ला कितीने डिवाइड करायचे 16 ने बरं तुम्ही आता मला सांगणार आहे 175 ला जर 16 ने डिवाइड केलं काय येईल 16 10 160 रिमाइंडर काय 5 15 हा तुमचा रिमाइंडर 15 क्वेश्चन काय आहे 10 रिमाइंडर कुठे लिहितो आपण या ठिकाणी काय लिहिणार आहे 15 क्वेश्चन 10 पुन्हा त्याला कशाने डिवाइड करायचे 16 ने इथे काय 0 रिमाइंडर 10 प्रोसेस इथंच थांबवायचे रिव्हर्स ऑर्डरने कलेक्ट करू आपण 175 हा जो इंटीजर पार्ट आहे तुमचा डेसिमल नंबर मधला त्याचा इक्विवॅलंट हेक्साडेसिमल नंबर काय आला तुमचा 10 15 10 कशाने रिप्रेझेंट करतो हेक्साडेसिमल मध्ये ए ने 15 कशाने रिप्रेझेंट करतात एफ ने म्हणजे हा नंबर काला ए एफ हेक्साडेसिमल नंबर आलं लक्षात आता आपण फ्रॅक्शनल पार्ट सॉल्व करणार आहे फ्रॅक्शनल पार्ट सॉल्व करताना काय करायचंय मल्टीप्लाय बाय 16 परफॉर्म करायचंय 16 5 80 कॅरी 8 16 2 32 + 8 40 कॅरी 4 बरं फ्रॅक्शनल पार्ट तुमचा इथं 0 आलेला आहे आणि हा इंटीजर पार्ट मी 4 कन्सिडर करते जो 0.25 हा जो हेक्साडेसिमल नंबर आहे सॉरी डेसिमल नंबर आहे त्याचा इक्विवॅलंट हेक्साडेसिमल नंबर काय 0.4 हा इक्विवॅलंट हेक्साडेसिमल नंबर आता हे दोघं नंबर कंबाईन करू म्हणजे ते नंबर काय होईल 175.25 डेसिमल नंबरचा इक्विवॅलंट नंबर आहे ए एफ 0.7 हा त्याचा हेक्साडेसिमल नंबर आय थिंक तुम्हाला लक्षात आलं असेल आणि तुम्हाला जर अजून प्रॅक्टिस हवी असेल तर त्याच्यासाठी काही एक्झाम्पल लिहून घ्या आणि ते सॉल्व्ह करा 5 या हेक्साडेसिमल नंबरला कन्वर्ट करा तुम्ही हेक्साडेसिमल मध्ये या डेसिमलला कन्वर्ट करा तुम्ही हेक्साडेसिमल मध्ये हे दोन एक्झाम्पल तुम्ही होमवर्क म्हणून सॉल्व करू शकतात होमवर्कसाठी मला असं वाटतं तुम्हाला हे कन्वर्जन लक्षात आलं असेल पुढचं कन्वर्जन आपल्याला बघायचंय हेक्साडेसिमल नंबर इंटू डेसिमल नंबर 8 + 2 = 12 हे दोन वन असणार आहे बाकी हे दोघं काय असणार आहे 0 म्हणजे काय 1 0 1 0 या पद्धतीने 5 कसं रिप्रेझेंट करणार आहे 4 + 1 = 5 म्हणजे नंबर काय 0 1 0 1 या पद्धतीने तुम्ही रिप्रेझेंट करणार म्हणजे याचा इक्विव्हॅलंट 5AD या तुमचा हेक्साडेसिमलला इक्विव्हॅलंट बायनरी नंबर काय 0 1 0 1 1 0 1 0 1 1 0 1 हा इक्विव्हॅलंट बायनरी नंबर येईल आपण अजून एक एक्झाम्पल बघू तुमच्या कन्व्हिनियन्ससाठी सेकंड एक्झाम्पल बघते मी C9F.2A हा नंबर आहे आता याला कसं रिप्रेझेंट करणार आहे हा कुठला नंबर आहे तुमचा हेक्साडेसिमल नंबर हेक्साडेसिमल नंबर कसं ओळखायचं ज्याच्यात ए टू एफ मधले कुठले तरी अल्फाबेट्स असेल ते हेक्साडेसिमल नंबर मध्ये येतात आणि ते रिप्रेझेंट करताना त्याचा बेस आपण काय लिहित असतो 16 याला कन्वर्ट कशामध्ये करायचं आहे त्याचा इक्विव्हॅलंट बायनरी फॉर्म मध्ये तुम्ही कसं लिहिणार आहे C9F.2A आता बघा सी काय रिप्रेझेंट करतो 12 मग 12 साठी काय येईल तुमचं 8 + 4 = 12 म्हणजे नंबर काय 1 1 0 0 9 कसं येणार आहे 8 + 1
1001. एफ कशा येणार आहे, एफ काय रिप्रेझेंट करतो, 15. 15 साठी 8 प्लस 4 12 प्लस 2 14 प्लस 1 15. सगळे बीट काय येतील त्याचे 1. पॉइंट 2 साठी फक्त 2 1 असणार आहे, बाकी सगळे 0 असणार आहे. 0010. ए 10 ने रिप्रेझेंट करतो, 10 कसं रिप्रेझेंट करणार आहे, 8 प्लस 2 10 काय येईल 1010. या पद्धतीने म्हणजेच या C9F.2A या हेक्साडेसिमलचा इक्विव्हॅलंट बायनरी नंबर काय 1100 1001 1111.0010 1010 हा त्याचा इक्विव्हॅलंट बायनरी नंबर. येते लक्षात? अजून एक एक्झाम्पल बघू वाटलंस ना. थर्ड एक्झाम्पल बघू आपण. 2F9 याला कन्वर्ट करायचंय तुम्हाला इक्विव्हॅलंट बायनरी फॉर्म मध्ये. परत कसं लिहिणार आहे, 2F9. 2 कसं रिप्रेझेंट करतो आपण, 0010. एफ म्हणजे 15. 15 साठी ऑल बिट्स 1 1 1 1 1. 9 1 0 0 1 त्याचा इक्विव्हॅलंट बायनरी नंबर काय येईल, 0010 1111 1001. हा इक्विव्हॅलंट बायनरी नंबर आहे. येते लक्षात? हा कोणाचा इक्विव्हॅलंट बायनरी नंबर आहे, 2F9 या हेक्साडेसिमलचा. अजून एक एक्झाम्पल बघू. A1A.B1 हा तुमचा हेक्साडेसिमल नंबर, कन्वर्ट करायचा आपल्याला त्याला इक्विव्हॅलंट बायनरी नंबर मध्ये. कसं लिहिणार आहे, 1A.B1. 1 कसं रिप्रेझेंट करतो, 0001. या पद्धतीने ए साठी कसं रिप्रेझेंट करणार आहे, 1010. बी म्हणजे काय तुमचा, 11. बी काय रिप्रेझेंट करतो, 11. 11 साठी कसं लिहिणार आहे, 8 प्लस 2 10 प्लस 1 11. 1011. 1 कसं रिप्रेझेंट करणार आहे, या पद्धती म्हणजे याचा इक्विव्हॅलंट बायनरी नंबर काय, 0001 1010.1011 0001. हा त्याचा इक्विव्हॅलंट बायनरी नंबर. कोणाचा इक्विव्हॅलंट, A1A.B1 या हेक्साडेसिमलचा तो इक्विव्हॅलंट बायनरी नंबर. तुम्हाला प्रॅक्टिस साठी मी अजून काही एक्झाम्पल देते, लिहून घ्या ते एक्झाम्पल. इक्विव्हॅलंट बायनरी नंबर सॉल्व्ह करा, 6 एक्झाम्पल आहे. हे दोन एक्झाम्पल तुम्ही होमवर्कासाठी सॉल्व्ह करू शकतात. आय थिंक तुम्हाला हे लक्षात आलं असेल, हेक्साडेसिमल टू बायनरी कन्वर्जन. आता नेक्स्ट टॉपिक काय बघायचं आपल्याला, बायनरी टू हेक्साडेसिमल कन्वर्जन. नेक्स्ट काय बघायचंय, बायनरी टू हेक्साडेसिमल. बायनरी टू हेक्साडेसिमल कन्वर्ट करताना रिव्हर्स प्रोसेस परफॉर्म करायची आहे. बायनरी नंबर कॅन बी कन्वर्टेड इन टू द इक्विव्हॅलंट हेक्साडेसिमल नंबर बाय मेकिंग ग्रुप ऑफ 4 बिट्स स्टार्टिंग फ्रॉम LSB अँड मुव्हिंग टुवर्ड द MSB फॉर द इंटीजर पार्ट अँड देन रिप्लेसिंग ईच ग्रुप ऑफ 4 बिट्स बाय इट्स इक्विव्हॅलंट हेक्साडेसिमल रिप्रेझेंटेशन. काय परफॉर्म करायचं आहे, जो बायनरी नंबर असेल त्याला राईट टू लेफ्ट म्हणजेच लिस्ट सिग्निफिकंट बिट पासून तर मोस्ट सिग्निफिकंट बिट पर्यंत 4-4 ग्रुपमध्ये ग्रुपिंग परफॉर्म करायचे, 4-4 बिटचे ग्रुप परफॉर्म करायचे
आणि त्या ग्रुपचे इक्विवेलेंट हेक्साडेसिमल नंबर जो असेल तो त्या ठिकाणी रिप्रेझेंट करायचा. एक्झाम्पल थ्रू बघू आपण. फर्स्ट एक्झाम्पल बघणार आहे 1101 000 11 111 हा तुमचा कुठला नंबर आहे, बायनरी नंबर. आणि या बायनरी नंबरला त्याचा इक्विव्हॅलेंट कशामध्ये कन्वर्ट करायचे, हेक्साडेसिमल नंबर मध्ये. आता तो कशा पद्धतीने परफॉर्म करणार, हा जो नंबर आहे आपण रिराईट करू 1101 000 11 111. ओके, आता राईट टू लेफ्ट हा लिस्ट सिग्निफिकंट बीट इथं असणार आहे, मोस्ट सिग्निफिकंट बीट इथं असणार आहे. एलएसबी टू एमएसबी कडे मूव्ह करायचे तुम्हाला. 4-4 चे ग्रुप परफॉर्म करायचे. हा एक ग्रुप परफॉर्म झाला तुमचा. नेक्स्ट ग्रुप कुठला आहे तुमचा, हा. आणि नेक्स्ट ग्रुप हा. असे 4-4 बीट्सचे आपल्याला ग्रुप परफॉर्म करायचे. आता हे जे 4 बीट्सचे ग्रुप परफॉर्म केलेत त्याचे जे इक्विव्हॅलेंट रिप्रेझेंटेशन नंबर असेल हेक्साडेसिमलसाठी ते त्या ठिकाणी लिहायचे. 1111 म्हणजे तो रिप्रेझेंट करतो 15. 15 चा इक्विव्हॅलेंट हेक्साडेसिमल नंबर काय तुमचा, एफ. 0001 रिप्रेझेंट 1 करतो, त्याचा हेक्साडेसिमल नंबर 1 आहे. 1101 रिप्रेझेंट काय करत, 13. थर्टीन कशाने रिप्रेझेंट करतो आपण, डी ने. म्हणजे याचा इक्विव्हॅलेंट हेक्साडेसिमल नंबर काय, D1F हा त्याचा इक्विव्हॅलेंट हेक्साडेसिमल नंबर. सेकंड एक्झाम्पल बघू आपण. 1111 000 10.1110 हा तुमचा बायनरी नंबर आहे, त्याचा इक्विव्हॅलेंट काय परफॉर्म करायचं आहे, हेक्साडेसिमल नंबर. कसं परफॉर्म करणार आपण पुन्हा रिराईट करू. 1111 000 10.1110 त्याचे ग्रुपिंग परफॉर्म करायचे. ग्रुपिंग कसं परफॉर्म करणार आहे, डेसिमल पॉइंट म्हणजे जो इंटीजर पार्ट आहे त्याच्यासाठी लेफ्ट राईट टू लेफ्ट, आणि जो फ्रॅक्शनल पार्ट आहे त्याच्यासाठी ग्रुपिंग लेफ्ट टू राईट परफॉर्म करायचं आहे. आता कसं करणार आहे, हे 4 बीटचा एक ग्रुप, नेक्स्ट 4 बीट काय आले, हे 4 बीट. आता एकच डिजिट इथं, एकच बीट आहे, मग त्याच्यासाठी इथं आपण 3 0 ऍड करून घ्यायचे आणि हा एक ग्रुप परफॉर्म केला. आणि नेक्स्ट इथं आपण एक ग्रुप परफॉर्म केला, हा लेफ्ट टू राईट मध्ये परफॉर्म करायचा. तर याच्याशी इक्विव्हॅलेंट जे तुमचे नंबर आहे हेक्साडेसिमल ते रिप्रेझेंट करायचा. हा नंबर काय रिप्रेझेंट करतो, 2 चा इक्विव्हॅलेंट हेक्साडेसिमल नंबर 2 चा आहे. हा नंबर 111 म्हणजे 15. 15 चा हेक्साडेसिमल नंबर काय, एफ. हा नंबर काय, 1. हा नंबर काय रिप्रेझेंट करतो, 4 + 8 + 4 + 2 काय नंबर रिप्रेझेंट करेल, एट प्लस फोर किती होतात, 12 + 2 = 14. 14 नंबर कशाने रिप्रेझेंट करतो आपण, ई ने. कशाने रिप्रेझेंट करतो, ई ने. म्हणजे याचा इक्विव्हॅलेंट हेक्साडेसिमल काय, AF2.E हा इक्विव्हॅलेंट हेक्साडेसिमल नंबर या बायनरी नंबरचा. अजून एक एक्झाम्पल, थर्ड एक्झाम्पल बघू आपण. 1111 10001.10011 001 हा तुमचा बायनरी नंबर, याचा इक्विव्हॅलेंट हेक्साडेसिमल नंबर फाइंड आउट करायचा आहे. आता आपण त्याला पुन्हा रिराईट करू. 1111 10001.10011 001. आता याचे काय परफॉर्म करायचे, आपल्याला ग्रुपिंग परफॉर्म करायचे.
इंटीजर पार्ट साठी लेफ्ट राइट टू लेफ्ट आणि डेसिमल पॉइंट साठी म्हणजेस फ्रैक्शनल पार्ट साठी लेफ्ट टू राइट असे फोर चे बिट्स परफॉर्म करायचे हे चार ग्रुप असं पुन्हा एक राहिलाय आपण 30 ऍड करू आणि इथं हा फोरचा एक ग्रुप झाला फ्रैक्शनल पार्ट साठी लेफ्ट टू राइट जायचे हा एक ग्रुप परफॉर्म झाला आणि हा दुसरा ग्रुप परफॉर्म झाला आता याचे जे इक्विवेलेंट ते हेक्साडेसिमल नंबर आहे ते 001 इक्विवेलेंट हेक्साडेसिमल नंबर 1 हा एफ 1 9 9 जसा नंबर काय 1F1.99 हा हेक्साडेसिमल नंबर आई थिंक तुम्हाला अंडरस्टँड झालं असेल होमवर्कासाठी मी काही एक्झाम्पल देते लिहून घेते हा तुमचा बायनरी नंबर याला इक्विव्हॅलंट हेक्साडेसिमल मध्ये कन्वर्ट करायचे फिफ्थ एक्झाम्पल हा बायनरी नंबर याचा इक्विव्हॅलंट हेक्साडेसिमल फाइंड आउट करायचा हे दोन एक्झाम्पल तुम्हाला होमवर्कासाठी नेक्स्ट कन्वर्जन बघायचे आपल्याला ऑक्टल टू डेसिमल कन्वर्जन ऑक्टल टू डेसिमल कन्वर्जन द डेसिमल इक्विवेलेंट ऑफ ऑक्टल नंबर इक्वल्स टू द सम ऑफ ऑल ऑक्टल डिजिट मल्टीप्लाइड बाय देअर वेट्स जेवढे पण ऑक्टल नंबरचे डिजिट असेल त्याला ऑक्टलच्या वेट्सने मल्टीप्लाय करायचा आणि त्यांची सम करायची तो नंबर कशामध्ये कन्वर्ट होईल तुमच्या डेसिमलमध्ये म्हणजे प्रत्येक ऑक्टल नंबरच्या प्रत्येक ऑक्टलच्या डिजिटला त्याच्या वेट्सने मल्टीप्लाय करून जो ऍडिशन परफॉर्म होणार आहे त्या ऍडिशनलाच आपण काय म्हणणार आहे त्याचा इक्विव्हॅलेंट डेसिमल नंबर ऑक्टल नंबर जो आहे त्याच्या प्रत्येक डिजिटची पोझिशनल वेट कशी होणार आहे 8:0 8:1 8:2 8:3 8:4 या पद्धतीने तुम्ही त्याची पोझिशनल वेट आहे आणि डेसिमल नंबरसाठी 8:-1 8:-2 या